राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या नागपुरातील रेशीमबाग या स्मृती मंदिर परिसरामध्ये आज भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या आमदारांसाठी एक अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यामध्ये शिंदे गटाचे 3 ते 4 आमदार पोचले. भाजपचे बहुसंख्य आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे एकही आमदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. आपल्या सोबत बोलण्यासाठी अमोल मिटकरी आहेत. काय सांगाल, अजितदादा गटाकडून कोणी उपस्थित नव्हता? भारतीय जनता पार्टीकडून दरवर्षी त्यांचे आमदार तिथे उपस्थित असतात. त्यांचं ते श्रद्धास्थान आहे, त्यांनी त्यात गेलं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. आम्हाला निमंत्रण होतं की ते मला माहीत नाही, पण आमच्या पक्षाची एक विचारधारा आहे आणि मी माझी भूमिका 2 दिवसांपूर्वीच एकदम क्लिअर मांडली होती की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपण मानतो. त्याच ठिकाणी आम्ही नतमस्तक पण होतो. पण मला असं वाटतं की कोण कुठं जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून त्यांनी निमंत्रण देणं, भारतीय जनता पार्टीकडून येणं हे साहजिक आहे. जाणं न जाणं हे शेवटी ज्यांना निमंत्रित केलं जातं त्यांच्या हाती असतं सरस्वी. म्हणून आम्ही गेलो नाही. आपण बघितलं की जे विधिमंडळाचे प्रतोत आहेत आशिष शेलार, त्यांनी पत्र काढलं होतं, तर त्याच्यामध्ये शिंदे गट आणि अजितदादा गटाचे सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं एक पत्र त्यांनी दिलेलं होतं, विनंती केली होती. लग्नामध्ये जर 1000 पत्रिका छापल्या तर 1000 पाहुणे येतात असं नाही, त्यातले 100-125 अब्सेंट पण असतात. पण लग्न होतं ना, त्याच्यामुळे तशाच पद्धतीनं म्हणजे याचा अर्थ धरला पाहिजे की जर तिथे अभिवादनाचा कार्यक्रम असेल आणि 100 लोकांना निमंत्रित केलं असेल, त्यातले 5-50 अब्सेंट राहिले असतील, तर कार्यक्रम राहिला असं नाही. फक्त ज्याला त्याला जाणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक तो अधिकार आहे, त्यात काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. एक वेगळी विचारधारा आहे जसं तुम्ही सांगितलं शाहू फुले आंबेडकरांची, कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय का भाजपकडून? नाही नाही, मी त्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न म्हणणार नाही. आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने आम्ही काम करतो आहोत. त्यांची भारतीय जनता पार्टीची विचारधारा आजचीच नाही, पूर्वीपासून संघाची विचारधारा आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. त्यामुळे त्या विचारधारेनं ते काम करतायत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे हे माझं मत आहे, पण जातीनिहाय जनगणना होऊ नये असं त्यांच्याकडून आलंय. जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्नच मार्गी लागू शकत नाही हे वास्तव आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाची एक विचारधारा आहे, ते त्या पक्षाच्या विचारधारेवर काम करतायत. आमची सेक्युलर विचारधारा आहे आणि त्या विचारधारेशी आम्ही प्रामाणिक आहोत. एक शेवटचा प्रश्न, नवीन वर्ष यायला आहेत, आता 2024 निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या, आपण पूर्वी बोललेला आहेत, काय संकल्प आहे? इथं माझ्या सहित उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात, अगदी तुमच्या मनात सुद्धा तोच संकल्प असेल किंवा असावा, आणि वाटणं साहजिक आहे की प्रशासनावर प्रचंड पकड आणि कामाचा झपाटा हे पाहता आम्हाला असं वाटतं 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता महायुतीत लढायचं का स्वतंत्र लढायचं हा लोकसभेनंतर ठरलेला निर्णय असेल. पण मला एक कार्यकर्ता म्हणून माझी अशी भावना आहे जी प्रत्येक पक्षाची असते की माझ्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत अजितदादांच्या नेतृत्वात, आणि महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे पुढचं हिवाळी अधिवेशन त्यावेळी मुख्यमंत्री अजित अनंतराव पवार असावेत. आपण बघितलं, हे होते अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे की 2024च्या निवडणुकांमध्ये जे मुख्यमंत्री आहे ते अजितदादा पवारच होतील, त्यासोबतच विविध विषयांवर त्यांनी आपलं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे. नागपूरहून कॅमेरामॅन सचिन सावंतसह योगेश पांडे, मुंबई तक.